आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। दत्तवाड येथील नराधमास व कलकत्ता येथील दोषींवर कारवाई करा। मुस्लिम ओबीसी संघटना। नुकतेच दत्तवाड येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या 37 वर्षीय युवकावर तसेच कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या हत्येच्या निषेधार्थ मुस्लिम ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुरुंदवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना निवेदन दिलं। या दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। सध्या देशामध्ये महिलांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकारने कडक कायदे करणं गरजेचं बनले, महिलांना सुरक्षा देणं अत्यावश्यक बनले, अशा प्रतिक्रिया यावेळी मुस्लिम ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या। यावेळी मुस्लिम ओबीसी संघटनेचे जमीर पठाण, युनुस लाडखान, रफिक मुल्ला, शिवसेना उभाटा गटाचे तालुका उपाध्यक्ष युवराज घोरपडे, शाही रावळे यांच्यासह शिरोळ हातकणंगले तालुक्यातील ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। जगामध्ये एखादी जर का स्त्री जात रस्त्यावरून चालली असली आणि त्या ठिकाणी जर 10-15 कुत्रे असतील तर त्या कुत्र्यांना जर ती महिला जात घाबरत असेल तर त्यातला एक कुत्रा येऊन पुढे म्हणतो, ताई तुम्ही घाबरू नका, आम्ही कुत्रे आहे, आम्ही माणसं नाही, अशी परिस्थिती आज या जगावरती येऊन ठेपलेली आहे। परमेश्वराच्या न्यायालयामध्ये झगडून माणसाचा जीव परत आणण्याचं महान कार्य जर करत असतील तर ते काम डॉक्टर करत आहेत। आणि ह्या डॉक्टरांच्या माध्यमातून कलकत्त्यामध्ये सेवा देणाऱ्या आमच्या एका भगिनीला त्याच्यावर अत्याचार करून, लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या केली गेली, हा क्षमा न करणारा जोगा प्रकार आहे। त्या नराधमांना अटक केलेली आहे पण त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी आम्ही ओबीसी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो। त्याचबरोबर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एका भगिनीवर लैंगिक अत्याचार केला गेला, तो लैंगिक अत्याचार त्या भगिनीनं 9 महिन्यापर्यंत सहन केला आणि आज गोंडस मुलीला त्या मुलीनं जन्म दिला, हे दुर्दैव आहे। बिनवडलाचं त्या मुलीनं आज जन्म घेतला, त्याला वडील काय हे कसं समजणार भविष्यामध्ये, असं हे कोडं या ठिकाणी पडलेलं आहे। अशा नराधमांना देखील फाशीची शिक्षा व्हावी अशी मी या ठिकाणी संघटनेच्या वतीनं मागणी करतो। मी आज कुरुंदवाडमध्ये ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनच्या तर्फे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून बोलती आहे। मला असं म्हणायचं आहे की आजच्या काही घटना ज्या महिलांवर किंवा मुलींवर किंवा अल्पवयीन मुलींवर चाललेल्या आहेत या गोष्टी खूप निषेधकारक आहेत आणि आम्ही सगळे ऑर्गनायझेशन याचा मुख्य निषेध करतो। आणि मेन गोष्ट म्हणजे मला असं वाटतं आहे की आमच्या जे इस्लाम धर्मामध्ये अशा गोष्टी काय नियमितपणे चालतात असं नाही आहे। मला असं एखाद्याला आव्हान करा असं वाटतं की आमच्या इस्लाम धर्मामधला फक्त एकच तुम्ही नियम लागू करा, मी असं म्हणत नाही की आमच्या शरीयत लागू करा, एकच असा नियम लागू करा की जे मुलींवर किंवा एखाद्या मुली बाईवर किंवा एखाद्या अल्पवयीन हिच्यावर अत्याचार होत असेल तर त्याला समक्ष त्याच ठिकाणी त्याला फाशीची शिक्षा व्हावी किंवा त्याचा सरकलम करावा असं मी आव्हान करते। आणि ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनच्या तर्फे त्या ज्या मॅडम डॉक्टर जे कोलकातामध्ये जे प्रकरण झालं या सगळं खूप असं वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे की ज्यावेळेला त्या बाईचं पोस्टमार्टम झाल्यानंतरची जी रिपोर्ट आपण वाचतो त्यावेळेला ते अंगावर असे पूर्ण काटे येतात की अशा पद्धतीचं पण माणूस आज जगामध्ये आहे आणि बाईनं कसं वावरायचं, बाईनं कसं आपल्या याच्यामध्ये राहायचं हे खूप कोडं पडलेलं आहे। जर सरकारला हे कोडं सॉल्व करायचं असेल तर माझी योजना देण्यापेक्षा त्यांनी माझी बहीणचं प्रोटेक्शन द्यावं असं मी माझ्या ऑर्गनायझेशनतर्फे आव्हान करते। ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।